इन परभणी केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात इन परभणी न्यूज। अत्याचाराविरोधात कारवाई करावी। शेजारील देश पाकिस्तानास नानकांना साहब तसेच इतर ठिकाणी अल्पसंख्याकावर अत्याचार होत आहेत, याविरोधात कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यामार्फत निवेदनाद्वारे पंतप्रधानाकडे करण्यात आली आहे। यावेळी विनोद नरवानी, डॉक्टर संजीव खोडवे, गिरीश पुजारी, मोहन वर्मा, मनोहर नारवानी, प्रल्हाद देशमुख, गणेश हुंगे, अशोक पारडे, प्रकाश चावला, अंकित चावला, सूरज पंजवानी, कपिल कोठारी यांची उपस्थिती होती। या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यामार्फत पंतप्रधानांना दे अब्जावधी जगातल्या अब्जावधी लोकांचे गुरुस्थानी असलेले श्री गुरु नानक देवजी यांचं जन्मस्थान ननकाना साहब हे पाकिस्तानमध्ये आहे आणि जे आपल्याला आता माहीत झालेलं आहे की त्यांच्या जन्मस्थळ स्थानावर हा तिथल्या कट्टरपंथीयांनी हल्ला केलेला आहे। तसेच तिथला जो शीख समाज आणि हिंदू समाज आहे अल्पसंख्याक त्याच्यावर अत्याचार करत आहेत आणि तिथल्या ननकाना साहबच्या अल्पसंख्याक समाजालाही धमकी दिलेली आहे। या तिथल्या पाकिस्तानमधल्या लोकांनी तिथल्या जे धार्मिकदृष्ट्या त्यांना त्यांचं स्वातंत्र्य तिथं धोक्यात आलेलं आहे। तसंच जगभरातल्या लोकांचं श्रद्धास्थान असलेलं गुरु नानक साहेब श्री गुरु नानक साहेब यांच्या जन्मस्थळावरही हल्ला करण्यात आलेला आहे आणि या गोष्टीचा आम्ही सर्व गुरु नानक यांना गुरुस्थानी मानणारे सर्वजण यांचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि आताच आम्ही कलेक्टर महोदयांच्याकडे निवेदन दिलेलं आहे की शासनाने याच्यावर त्वरित कडक अशी कारवाई करावी आणि जे या आदरणीय श्री गुरु नानक देवजी यांच्या जन्म पवित्र जन्मस्थळाचा जे तिथं कोणी अपमान करू इच्छित आहे किंवा त्या तिथल्या अल्पसंख्याक समुदायाला जे भीतीचं वातावरण दहशतीचं वातावरण तयार करत आहे त्यांना तिथं जगणं असह्य करून टाकत आहे अशा याच्यावर सरकारने तात्काळ कार्यवाही करावी असं आत्ता मागणीचं निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारी परभणी यांना दिलेलं आहे। आणि याचबरोबर आजचं हे बातमीपत्र संपलं। शहरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा इन परभणी न्यूज। नमस्कार।